नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक तालुक्यातल्या कासूरवाही गावाचा सरपंच शैलेश राऊत याला गावकऱ्यांनी भर रस्त्यात चोप दिला. सरपंचानं गावातल्या एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती. याबाबतच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सरपंचाला चोप देण्यात आला. या प्रकरणी पीडित आणि सरपंच दोघांनीही एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. संतप्त जमावाच्या हातचा मार खाणारे हे महाशय आहेत नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक तालुक्यातल्या कासूरवाही गावचे सरपंच शैलेश महादेव राऊत. जनतेच्या सेवकाची जनताच असे हाल का करते हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मात्र यामागे कारणही तसंच आहे. या युवा सरपंचाच्या लाजीरवाण्या कृत्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली आहे. एरवी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आक्रमक राहणाऱ्या प्रहार संघटनेचा हा सदस्य. एरवी या संघटनेचे सदस्य अधिकाऱ्यांना चोप देताना आपल्याला दिसतात. मात्र इथं स्थिती जरा वेगळी आहे. या युवा सरपंचाला आधार कार्ड बनवून मागणाऱ्या महिलेला त्यानं चक्क शरीर सुखाची मागणी केली. मात्र ही मागणी सरपंचाला चांगलीच महागात पडली. मी तुम्हाला म्हणलो ना, आधार कार्ड उडर सगळं बनव, गुन्हा करून देतो, इलेक्शन लिस्ट मध्ये तुमच्या नाव बनवून देतो ना, बनवून द्या ना आधार कार्ड. काय पण खूपशा आहे ना, मी आता 2-3-4 साडे नेलो, आता 10-12 दिवस राहिलो, म्हणजे लग्न होता बाई. तुम्ही सांगा, हा असा भांडण गावत मला पटे नाही. मी कुठेही निघून चालली जाईल ना, मी आपला बरा वाईट पाहिजे. अरे तो मतलब आहे, तुम्हाला समजत आहे का? तुम्ही भी आपला उल्लू सीधा करून घ्या. हॅलो, तुम्ही भी आपला उल्लू सीधा करून घ्या. बढिया मस्त चालले ना. अर्ध्या प्रॉपर्टीचे मालक बनता तो चक्राई करते का नाही, मी तुम्हाला चक्राई सांगतो कसं करायचं. सरपंचाचं महिलेसोबत मोबाईलवर झालेलं संभाषण महिलेच्या पतीनं सार्वजनिक केलं. इतकंच नाही तर हे संभाषण अख्ख्या गावाला ऐकवलं. त्यामुळे सरपंचाला चोप देण्यास गावकऱ्यांना वेळ लागला नाही. सुरुवातीला महिलेच्या पतीबाबत दोघांमध्ये ज्या प्रकारचं बोलणं झालंय त्यावरून दोघांचा परिचय जुना आहे हे निश्चित. याचाच फायदा घेत युवा सरपंचाची हिंमत वाढली आणि त्यानं फोनवर बोलताना महिलेला शरीर सुखाची मागणी केली. मात्र हे बोलणं पतीच्या मोबाईलवरून होत असल्याचं महिलेनं सांगितलं आणि सरपंचाचे धाबे दणाणले. असं असलं तरी चुकीच्या कृत्याची शिक्षा सरपंचाला मिळाली आहे. तर या प्रकरणी महिला आणि सरपंचानं एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.